अनिश्चितकालीन हड़ताल पर स्टेट मेडिकल टीचर्स एसोसिएशन का बयान, स्थायी होने तक जारी रहेगी हड़ताल। गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मिराज के 51 अस्थायी डॉक्टर 2 नवंबर से अनिश्चितकालीन हड़ताल पर हैं। महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स एसोसिएशन ने कहा कि जब तक उसे स्थायी रूप से नियुक्त करने का फैसला नहीं लिया जाता, तब तक लड़ाई जारी रहेगी। राज्य के 18 कॉलेज में लगभग 500 सहायक प्रोफेसर हैं। आंदोलनकारियों का कहना है कि सभी को किसी भी नियम और अनुभव की शर्तों को लागू किए बिना नियमित और स्थायी सरकारी सेवा में स्थानांतरित किया जाना चाहिए। हॉस्पिटल मध्ये काम करणारे सर्व अस्थायी डॉक्टर, आज आम्ही एक अनोखा आंदोलन असं आज करत आहोत, ज्यामध्ये आम्ही सर्वजण रजेवर जात आहोत। तसेच ह्या रजेचं कारण हे आहे की अस्थायी डॉक्टरांना अजूनपर्यंत परमनंट केलेलं नाही। कोरोना काळात आम्ही सर्व डॉक्टरांनी अहोरात्र कष्ट करून सर्व पेशंटना आम्ही जीवदान देण्याचं काम केलं। सर्व डॉक्टरांचा कोविड योद्ध्यांचा सन्मान करणे असे शासनाचे धोरण असतानाही अजूनपर्यंत अस्थायी डॉक्टरांच्या समस्या त्यांनी मान्य केलेल्या नाहीत। अस्थायी डॉक्टरांना स्थायी करण्याचं काम सरकारने लवकर करणं गरजेचं आहे। तसेच 7वा वेतन आयोग जो सर्वांना लागू झालाय पण डॉक्टरांना लागू झालेला नाही, जो इतर सगळ्यांना लागू असताना लवकरात लवकर सरकारने तो आम्हाला लागू करणं गरजेचं आहे। हे सर्व करत असताना पेशंट केअर करणं हे आमचं नितांत कर्तव्य आहे, ते आम्ही धरून सर्व पेशंटला आम्ही केअर देणार आहोत। आम्ही ICU असेल किंवा कोविड रिलेटेड पेशंट असेल ते बघणार आहोत, पण जरी आमचं नुकसान होत असेल, रजा जात असेल, पैसे जात असतील, पगार कट होत असेल, तरीही आम्ही पेशंट केअर देणार आहोत। पण आम्ही सरकारचा याबाबत निषेध करतोय की त्यांनी अजूनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। तर आमच्या सर्व अस्थायी डॉक्टरांतर्फे, महाराष्ट्रातल्या सर्व MSMT तर्फे आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या, हीच विनंती। स्पेशल डेस्क TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।